जब ही एक आलेली पावसाच्या झोताने आणि वादळाचा जो वेग थोडा जास्त असल्या कारणाने या वरून डोंगरावरतून दगडी काल कोसळल्या त्या भर रस्त्यात आलेल्या आणि माझ्यासह आणखी एक दोन मित्रांनी आम्ही त्या रस्त्यातून बाजूला लोटल्या. कायमस्वरूपी या दगडींचा त्रास होतो असतो आम्हाला. त्याच्यामुळे वन परीक्षाला विभागाला तेवढी एकच विनंती आहे की यांनी या दगडींचा सोक्षमोक्ष लावावा. व काल ज्या दगडी कोसळल्या त्याबद्दल कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे, पण सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण इथून पुढे भविष्यात जर कधी ह्या दगडी कोसळल्या जर घरावर वगैरे आल्या तर जीवितहानी होऊ शकते. या दृष्टीने वन विभागाने चांगली प्रक्रिया घेऊन किंवा चांगले कामकाज करून त्या दगडी लोटण्याचा प्रयत्न करावा. किती दगडी कोसळल्या काल? साधारणतः 7 ते 8 दगडी कोसळलेल्या. मागणी अशी आहे वन विभागाकडे की या दगडींचा आम्हाला वारंवार त्रास होत आहे, ह्या दगडी लवकरात लवकर त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा. हा कोणता रोड आहे? हा कोठे बुद्रुक घारगाव रोड आहे. या शिवारात कायम दगडी कोसळत असतात. आता पुढे पण एक दगड कोसळण्याच्या मार्गास्त आहे. ती दगड खूप मोठी आहे. ती जर खाली आली तर कुठल्याही घरावर वगैरे जाऊन किंवा एखाद्या गाडीवर गेली तर गाडीचाही परिणामी अपघात होऊ शकतो. किशोर बालके, किशोर बाबूराव बालके.